भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मागे पुन्हा शुक्लकाष्ठ लागले. त्यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यानं गेल्या 3 वर्षात जवळपास 75 कोटींची FRP थकवली आहे. साखर आयुक्तालयानं थकीत FRP वसुलीचे आदेश दिलेत आणि त्यांची आई प्रज्ञा मुंडे यांचाही यामध्ये समावेश आहे. दरम्यान गेल्याच महिन्यामध्ये त्यांच्या कारखान्याला 19 कोटींचा GST थकवल्या प्रकरणात नोटीस बजावली होती, त्यामुळे पंकजा मुंडे आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलेले आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे See you.